नमस्कार, आज आपण पंखा तयार करायला शिकणार आहोत. तर तुम्ही म्हणता पंखा म्हणजे जो आपला हवा देतो तो पंखा नाही, आपल्याला खेळायचा पंखा तयार करायचा आहे. त्याला म्हणतात आपण कागदी पंखा. कागदापासून आपल्याला पंखा तयार करायचा आहे. आता कशा पद्धतीने तयार करायचा पंखा हे तुम्हाला मी काय करणार आहे, कृतीद्वारे सांगणार आहे. त्याच्यासाठी काय साहित्य लागते, ते कशा प्रकारे तयार करायचं आहे ह्याची कृती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर करायचा का मग पंखा तयार, चला आपण शिकूया कशा पद्धतीने कागदी पंखा तयार करायचा आहे. कागदी पंखा कशा पद्धतीने तयार करायचा आहे, त्याचं साहित्य काय आहे ते तुम्हाला दाखवत आहे. इथं मी आपल्याला दोन पेज लागणार आहेत सारख्या साईजचे, त्याचबरोबर दोन आईस्क्रीमच्या काड्या लागणार आहेत, आणि चिकटवण्यासाठी काय लागणार आहे आपल्याला, गम लागणार आहे. तर हे साहित्य घेऊन आपल्याला काय करायचं आहे, कागदी पंखा तयार करायचा आहे. कागदी पंखा तयार करायचा आहे त्याची कृती मी तुम्हाला काय करतो आता इथे करून दाखवतो. सुरुवातीला आपल्याला एक पेज घ्यायचा आहे आणि त्या पेजला काय करायचं आपल्याला, फोल्ड करायचं आहे. पहिल्यांदी वरची बाजूवरती फोल्ड करायचं आहे, त्याच्यानंतर त्याची खालच्या बाजूवरती अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. असं पूर्ण पेज काय करायचं, दोन्ही पण पेजला काय करायचं, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, सारख्या आकारामध्ये काय करायचं, त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने फोल्ड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता असं फोल्ड करायचं आहे आपल्याला. आपल्याला मधातून अशा पद्धतीने काय करायचंय, फोल्ड करून घ्यायचं, जेणेकरून ते अशा प्रकारे आपल्याला दिसेल. तर त्याचबरोबर आता फोल्ड केल्यानंतर त्याला काय करायचंय, गमनी अशा पद्धतीने चिकटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने काय करायचंय, त्याला चिकवायचं आहे. पाहू शकतो आपण असं चिकटवल्यानंतर काय होते, अर्धा पंखा अशा पद्धतीने काय होतो, तयार होतो. अशाच प्रकारे आपल्याला काय करायचे, तर दोन पंखे तयार करायचे आहे. आता हे दोन्ही पंखे तयार झाल्यानंतर ज्या आपल्या आईस्क्रीमच्या काड्या आहेत त्या काय करायच्यात आपल्याला, ह्याला चिकटवायचं आहे. त्याच्या पहिलं आपल्याला हे दोन्ही पण पंखे काय करायचे, एकमेकाला चिकटून घ्यायचे आहेत. ते कशा पद्धतीने चिकटवायचे ते तुम्हाला दाखवतो. इकडल्या साईडला तुम्हाला अशा पद्धतीने काय करायचं, चिकटवायचं आहे. चिकटवल्यानंतर हा जो पंखा आहे इकडला अर्धा पंखा, तो ह्याला काय करायचा आहे, अशा पद्धतीने सारख्या साईजमध्ये चिकटून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने चिकटून घ्यायचा. आता चिकटवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ज्या आईस्क्रीमच्या काड्या आहेत त्याला इथं काय करायच्या, अशा पद्धतीने चिकटवायच्या आहे. दोन्ही पण साईजला आहे. झाला आपला कागदी पंखा तयार. हे अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, कागदी पंखे तयार करून ह्या पंख्याचा उपयोग तुम्ही घरामध्ये डेकोरेशन करण्यासाठी पण काय करू शकता, करू शकता, आणि खेळण्यासाठी पण या पंख्याचा उपयोग तुम्ही करू शकता. अशा प्रकारे तुम्ही घरी पंखे तयार करा, शिक्षकांना आणि आपल्या पालकांना काय करायचं, तयार करून दाखवा.